विद्यार्थी मित्रांनो गणित भाग एक प्रकरण तिसरं बहुपदी पॉलिनॉमियल्स आपण सुरू करणार आहोत यामध्ये आपण बहुपदीची ओळख बहुपदीवरील क्रिया बहुपदीची कोटी संश्लेषक भागाकार बहुपदीची किंमत शेष सिद्धांत इत्यादी बाबींचा आपण अभ्यास करणार आहोत प्रथम आपल्याला बहुपदीचा जा उल्लेख झालेला आहे आपल्याला यापूर्वी पण बहुपदी म्हणजे काय नेमकं आताही आपण पाहायचं आहे या ठिकाणी पहा एक इथं बैजिक राशी आहे एक स घन अधिक तीन एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा नऊ त्याच पद्धतीनं दोन एक्सचा सातवा घात वजा पाच एक अधिक नऊ एक स घनं अधिक तीन एक्स वजा पाच आणि दोन एम वर्ग अधिक सात एम वजा पाच या बैजिक राशींचे जे घातांक आहे चलाचे घातांक हां हे चलाचे घातांक कुठं तुम्हाला ऋण दिसतात का चलाचे घातांक एक्स असू दे वाय असू दे एम असू दे या चलाचा घातांक ठीक आहे दिसत नाही सगळे धन आहेत म्हणजे या ठिकाणी चलाचे घातांक धनपूर्णांक आहेत शून्यही चालतील धनपूर्णांक आणि शून्य पण ऋण चालणार नाही म्हणजेच चलाचे घातांक पूर्ण आहे म्हणजे ज्या वैयिक राशीमध्ये चलाचे घातांक पूर्ण संख्या आहेत त्या राशीला आपण बहुपदी पॉलिनामियल असं म्हणणार आहे स्थिर संख्या पाच सुद्धा हे सुद्धा बहुपदी आहे कारण हिला आपण पुढं या स्थिर संख्या आहे या स्थिर संख्यांना पण आपण स्थिर बहुपदी कॉन्स्टंट पॉलिनाम घेईल असं आपण म्हणणार आहोत या ठिकाणी बहुपदीचे घातांक हे धनपूर्णांक आहेत यानंतर बहुपदीची कोटी हेही आपण यापूर्वी पाहिलं आहे दिलेली बहु बहुपदी आहे त्या बहुपदीचा सर्वात मोठा घात चलाचा सर्वात मोठा घात म्हणजे त्या बहुपदीचा बहुपदीची कोटी असते आता या ठिकाणी एक घन अधिक तीन एक वर्ग अधिक सात एक सजा नऊ ही जी बहुपदी आहे या बहुपदीचा सर्वात मोठा घात चलाचा कोणता आहे इथं श हां स्थिर बहुपदी आहे ना परत पाहणार आहोत आपण याच्या डोकीवर जरी घात एक दिसत असला दिला दिलेला घात तो नाही म्हटल्यानंतर तिथं एक आहे असं वाटत असेल तर पुन्हा आपण पन पाहणार आहोत शून्य ही किंवा स्थिरभोपदीची कोटी शून्य असते इथं एकसा घात एक आहे इथं दोन आहे इथं तीन आहे म्हणजे सर्वात मोठा घात या ठिकाणी तीन आहे म्हणून या बहुपतीची कोटी तीन आहे या ठिकाणी दोन एक्सचा सातवा वजा पाच एक साधिक नऊ सर्वात मोठा घात चलाचा सात आहे या बहुपतीची कोटी सात आहे एक सघनाधिक तीन एक वजा पाच छान या बहुपतीची कोटी तीन आहे दोन यमवर्गाधिक सात यम वाजा पाच छान दोन या बहुपतीची कोटी दोन आहे म्हणजे यमचा सर्वात मोठा घात दोन आहे म्हणजे या ठिकाणी स्थिर बहुपदी सहा सात आठ नऊ ही जी स्थिर बहुपदी आहे आपण स्थिर बहुपदी अर्थ न बदलता अशी म्हणतो उदाहरणार्थ सात एक्स या चलाचा वापर केला तर सात एक्सचा चा शून्य घात आपणास माहीत आहे कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल तर त्याची किंमत किती असते एक असते घातांगाच्या नियमामध्ये आपण पाहिले आहे म्हणजे सात गुणले एक सात शून्य म्हणजे एक म्हणजे सात एके सात अर्थ न बदलता म्हणून स्थिर बहुपदीला आपण एखादं चेल जोडायचं आणि त्याचा घात शून्य ठेवायचा उदाहरणार्थ समजा वजा अकरा वजा अकरा घ्या यम चल घ्या वजा अकरा यमचा शून्य कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल तर त्याची किंमत एक असते त्यामुळे वजा अकरा गुणिल एक वजा अकरा अर्थ न बदलता अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी चलाचे चलाची चला कोटी ठरवत असतो म्हणजे स्थिर बहुपदीची कोटी शून्य असते आता काही एकपदीची कोटी म्हणजे चलाच्या घातकांची बेरीज आता एकपदी म्हणजे काय एकपदी म्हणजे या ठिकाणी संपूर्ण त्या चलांच्यामध्ये किंवा स्थिरपद असेल त्या सगळ्या स्थिर बहुपदी चलांची बहुपदी असेल त्यांच्यामध्ये फक्त गुणाकार ही केवळ एकच क्रिया असते उदाहरणार्थ बघा या ठिकाणी तीन एक्स वर्ग वायचा पाचवा घात आणि झेड या ठिकाणी तीन गुणिले एक्स वर्ग गुणिले वायचा पाचवा घात गुणिले झड अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फक्त गुणाकार ही केवळ एकच क्रिया आहे आणि मग चल इथं झड आहे त्याचा घात एक आहे इथं कोटी एक आहे इथं वायचा पाचवा घात आहे म्हणजे फक्त याचाच वैयक्तिक विचार केला तर कोटी पाच असं होईल म्हणजे घात आपण म्हणूया झडचा घात एक आहे वायचा घात पाच आहे आणि एक्सचा दोन आहे म्हणजे इथला दोन इथला पाच इथला एक म्हणजे त्याला त्या घातांगांची बेरीज काय झाली आठ झाली म्हणून या ठिकाणी बहुपदीची कोटी आठ आहे अशा पद्धतीनं आपण एकपदी जी आहे एकपदीची कोटी नेहमी लक्षात ठेवायचं त्या चलामध्ये किती पदं आहेत त्या सगळे चलांच्या घातकांची बेरीज करायची उदाहरणार्थ समजा तीन एक्सचा चौथा वायचा पाचवा झेडचा चार आणि या ठिकाणी हा एक्सचा चलाची घा चार आहे वायच्या चलाचा पाच आहे झेडच्या चलाचा चलाचा चार आहे म्हणजे याची कोटी किती आली हां पाचन चार नऊ चार तेरा कोटी तेरा म्हणजे तीन एक्सचा चौथा वायचा पाचवा झेडचा चौथा या एकपदीची कोटी तेरा आहे एक का तर का म्हणायचं तर गुणाकार ही केवळ एकच क्रिया आहे या ठिकाणी एक्स वाय झेड तीन जरी पद दिसत असतील तरी तिला त्रिपदी वगैरे असला उल्लेख करायचा नाही कारण गुणाकार ही केवळ एकच क्रिया यांच्यामध्ये आहे म्हणून तिला एकपदी म्हणायचं एकपदीमध्ये कोटी त्या बहुपदी जी पाहिजे असेल तर चलाच्या घातांगांची बेरीज करून काढायची लागतं ना ओके आणखी काही महत्त्वाचा भाग आपल्याला आपण पाहणार आहोत ठीक आहे एवढा भाग समजला बहुपदीच्या ओळखीमध्ये धन्यवाद